मध्ये टँकर आणि ट्रक चालक हे आक्रमक झालेले आहेत. केंद्र सरकारच्या नव्या कायद्याच्या विरोधात टँकर आणि ट्रक चालक हे रस्त्यावरती उतरलेले दिसतात. त्यामुळे टँकर आणि ट्रक चालक हे आजपासून बेमुदत संप पुकारणार असल्याचं कळतंय. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या नुसार यापुढे अपघातासाठी जबाबदार ट्रक चालकाला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच 7 लाख रुपयांचा दंड सुद्धा आकारला जाणार आहे. आणि याच कायद्याला देशभरामधून विरोध होताना दिसतोय आणि टँकर चालकांनी थेट संपाची हाक दिली आहे. याविषयी बोलूयात रईस शेख, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रईस, काय नेमका या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो या संपाचा? यामने आपल्या माहिती आहे का, मनमाड जवळील पानेवाडी शिवागात इंधन प्रकल्प आहे, तिकडून सुमारेघोष 2000 टँकर हे विविध ठिकाणी इंधन वाहतूक करतात. त्यामुळे या चालकांनी आज जो संप पकडला, याचा सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बसू शकतो. तिकडे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते. आपल्यासोबत काही ड्रायव्हर्स आहे, आपण त्यांना विचारून घेऊया का त्यांनी संप पकडला, का काम बंद आंदोलन करत. केंद्र सरकारने जो हा काळा कानून काढलेला आहे, कायदा, हा कायदा आम्हाला मंजूर नाही आहे. याच्यामध्ये आमच्याकडे जर 7 लाख रुपये असते तर कशाला आम्ही गाड्या चालवल्या असत्या? एखादं पान दुकान टाकलं असतं, तिथं चुना लावत बसलो असतो. तर तुम्ही दारू आला, दारूवर रेड पाडता, त्याला दुसऱ्या दिवशी जामीन करता. तुम्ही एखादा मर्डर करतो, त्याची 3 महिन्यांनी जामीन होता. आणि जो तुमचं माल वाहतूक तुमच्या घरामध्ये जे कपडा लागता येतो, मंत्र्याच्या घरामध्ये कपडा येतो, अन्नधान्य येतो, तो ड्रायव्हर वाहतूक करतो. आणि ती ड्रायव्हर वाहतूक करता तुम्ही त्याच्या ती वाहतूक करण्याकरता तुमच्या सुख सुविधा सगळं तो पुरवतो. तुम्ही त्याच्याकरता 10 वर्षाची शिक्षा सोसवता, तुम्ही त्याच्याकरता 7 लाख रुपयाचा दंड करतात. हा कुठला कायदा आहे? कुठून आणला हा कायदा तुम्ही? हा तुम्ही चांगले आजचे दिन लाए तुम्ही, दिन आहे ना आजचे लाए तुम्ही. हे काम बंद आंदोलन आम्ही आजपासून पुकारलेलं आहे. कायदा जोपर्यंत मांग होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहणार आहे. आवाज द्या. अगदी त्यामुळे रईस आपण दिसतोय मोठ्या प्रमाणावरती हे सगळे टँकर चालक आणि ट्रक चालक आक्रमक झालेले दिसतात. धन्यवाद या माहितीसाठी. तर मुंबईमध्ये सुद्धा टँकर चालकांचं अशाच पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि कॉटन ग्रीन बायपास जवळ चालकांनी रास्ता रोको केलेला आहे. नवीन मोटर वाहन कायद्याला टँकर चालकांनी आपला विरोध दर्शवलेला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या नुसार यापुढे अपघातासाठी जबाबदार ट्रक चालकाला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच 7 लाख रुपयांचा दंड आहे. आणि या सगळ्या नव्या कायद्याच्या विरोधामध्ये आता टँकर चालक, ट्रक चालक हे आक्रमक झालेले आहेत. आणि मुंबईमधली ही दृश्य आपण बघतो आहोत. मुंबईमधल्या कॉटन ग्रीन बायपास जवळ या सगळ्या चालकांनी रास्ता रोको केलेला आहे. अपघात झाल्यास चालकाला 10 लाखाचा दंड आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 10 वर्षाची शिक्षा, हा काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा यासाठी. जर आपण पाहिलं तर मुंबईतील BPT परिसरात जे जो फ्लायओवर आहे फ्रीवेच्या खाली, जे सगळे या ठिकाणी असलेले ट्रक चालक मालक आहेत, त्यांनी अचानकपणे आंदोलन हाती घेतलेलं पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत त्या यांनी सगळ्यांनी रस्त्याच्या कडेला लावायला सुरुवात केली. हा कायदा जो आहे तो सरकारने लवकरात लवकर मागे घ्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं समजतंय. आपण जर पाहिलं तर सगळे ड्रायव्हर वर्ग जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर जमलेले आहेत आणि इकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांची अडवणूक सुरू केली. मात्र लगेचच काही क्षणात इकडे स्थानिक पोलीस आल्यानंतर आता वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. आपण जर पाहिलं तर वाहतूक जी आहे ती अडवली होती आणि ही वाहतूक आता सुरळीत करण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येते. महाराष्ट्रातून रॅली निघणार आहे या सगळ्या संदर्भात. आपण जर पाहिलं तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब मार्गे ही रॅली जी आहे ती दिल्लीत जाणार आहे. आपण जर पाहिलं तर देशभरात 25 कोटी चालक मालक ड्रायव्हर आहेत आणि त्यांची समस्या जी आहे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यासाठी हे आंदोलन पुकारलं जात असल्याचं समजतंय. आपण जर पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणात सगळे ड्रायव्हर जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांनी इथे रस्त्यावर गाड्या अडवायला सुरू केल्या होत्या आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस आलेले आहेत आणि पोलीस जे आहेत ते या सगळ्या ठिकाणी सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे सगळे जमा झाले अचानक आणि गाड्या अडवायला सुरू केलं.